मला वाटतं की माननीय देवेंद्रजींनी स्वतःवर सांगितलं की मी पोलिसांना सहकार्य करणार. अजित अजित आहे ते कार्यकर्त्यांचं प्रेम त्यामुळे मला वाटतं की कार्यकर्ते हे प्रेमाने देवेंद्रजींसाठी येते. परंतु ज्या पद्धतीमध्ये पोलीस बंदोबस्त देवेंद्रजींच्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात लावला गेलाय मला वाटतं की तो निषेधार्थ आहे. कारण अशा पद्धतीमध्ये जनतेला कार्यकर्त्याला लोकशाहीमध्ये अडवणं अयोग्य आहे. एखाद्या नेत्यावरती कार्यकर्ते प्रेम करतात आणि त्यांच्यावरती ज्या वेळेला चुकीच्या पद्धतीने अत्याचार केला जातो त्याच्या प्रेमासाठी तर कार्यकर्ते येत असते तर त्याला यायला नोटीस दिलं म्हणजे आज या सगळ्यावरून बघताय की कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतोय असं बोललं जातं याला कसं बघताय? कायद्याने सुव्यवस्थेचा प्रश्न कोण निर्माण करतंय? राज्य सरकार निर्माण करतं. साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं मी पूर्ण सहकार्य करायला तयार आहे. मग ही जे काय मुंबईमध्ये पोलीस छावणी जी लावली आहे ती कशासाठी लावली आहे? ते बोलतायत की मी घरी बसून आहे तुम्हाला पाहिजे तर पोलीस स्टेशनवर येतो. मग हे जे काही टप्प्याटप्प्याने जे काही पोलीस लावले आहे गाड्यांच्या चेकिंग करतायत कशाला लावलेले आहेत? राज्यामध्ये आणि शहरामध्ये परिस्थिती खराब करण्याचं काम सरकार करत आहे, आम्ही करत नाही आहे. म्हणून सरकारने विचार करावं की ह्या निमित्त हे किती ताणायचं हे राज्य सरकारने विचार करावं. नितीशजी हा पेनड्राईव्ह सगळे मुद्दे उचलले होते मांडले त्याच्यानंतर सरकार हजरलेलं आहे. प्रत्येक जण आपल्या घराच्या घड्याळ आता तपासतंय आणि त्याच्यानंतर हे सगळे हालचाली चालू आहे. एकीकडे अजित पवार म्हणतात कुठल्याही नोटीस पण परत पवारांचं नाव घेतलं म्हणून दोन्ही तुमच्या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आता गुन्हा दाखल केल्यानंतर जे बोलायचं आम्ही पोलिसांना सांगू ना आम्ही काय चुकीचं बोललोय. आम्ही हिंदुत्वाची बाजू घेतलेली आहे. आम्ही काय कोणाला दंगल भडकवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये आणि